मॉर्निंग, माझे नाव आयुष मेष्टन्यावाडीकर। आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल माहिती सांगणार आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंहगर्जना करणारे थोर क्रांतिकारी म्हणजे लोकमान्य टिळक। चिखलात जसे कमळ उगवे तसे रत्नागिरीतील चिखली या गावी 23 जुलै 1856 या टिळकांचा जन्म झाला। बाल गंगाधर टिळक हे त्यांचे पूर्ण नाव होते आणि लोकमान्य ही लोकांनी दिलेली पदवी। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते। टिळक लहानपणापासूनच खूप हुशार होते आणि गणितात तर खूपच हुशार होते। स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर सर्व लोकांना एकत्र केले पाहिजे हे त्यांनी ओळखले होते। त्यासाठी त्यांनी शिव जयंती आणि गणेश उत्सव हे सण साजरा करायला चालू केले। लोकसेवेसाठी टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज हे चालू केले। टिळकांनी मराठी मराठा आणि केसरी हे वर्तमानपत्र चालू करून सरकारवर वेळोवेळी जाव विचारला। 10 जुलै 1908 ला टिळकांवर देशद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना मंडाला तुरुंगात पाठवलं गेलं। मंडाला तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता। 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मुंबईमध्ये निधन झाला। असा हा थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम। असा हा मोरा झाला नाही, असा हा मोरा पुढे ना होणार। लोकमान्य टिळक हे नाव जगात गर्जत राहणार। थँक्यू।